प्रेग्नंट होण्यासाठी खूप साऱ्या कपल्सना आय व्ही एफ ट्रीटमेंट करावी लागते, पण बऱ्याच कपल्सना हा डाऊट असतो की आय व्ही एफ सेफ आहे का, त्याच्यामुळे कुठले हेल्थ रिस्क किंवा हेल्थ हजार्ड होऊ शकतात, किंवा पुढे चालून लॉंग टर्म हेल्थ कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत त्याचे, तर आज मी या व्हिडिओमध्ये याबद्दलच बोलणार आहे. नमस्कार, माझं नाव डॉक्टर मंजुश्री कोठेकर आहे. मी एक फर्टिलिटी आणि आय व्ही एफ स्पेशालिस्ट आहे आणि मी आर्ट फर्टिलिटी क्लिनिक मुंबई इथे ॲज अ सिनियर आय व्ही एफ कन्सल्टंट प्रॅक्टिस करते. तर आज आपण बोलूया की आय व्ही एफच्या ज्या रिस्क आहेत हेल्थ रिस्क त्याच्याबद्दल. तर आय व्ही एफचा अर्थ आधी समजून घ्या, त्याचा अर्थ आहे इन विट्रो फर्टिलायझेशन, म्हणजे एक आणि स्पर्मचं फर्टिलायझेशन हे इन विट्रो म्हणजे बॉडीमध्ये न होता बॉडीच्या बाहेर लॅबमध्ये आपण करतो या ट्रीटमेंटमध्ये. त्यासाठी आपण तुम्हाला हार्मोनचे इंजेक्शन देतो, त्या तुमचे फॉलिकल्स वाढतात, मग एक ॲनेस्थिशियामध्ये प्रोसिजर करून आपण तुमचे एग्ज बाहेर काढून घेतो. निडल पंक्चर प्रोसिजर असते, त्या एग्जना तुमच्या हजबंडच्या स्पर्मसोबत फ्यूज करतो आणि त्यापासून जे गर्भ बनतात एम्ब्रियो बनतात त्यांना एकतर फ्रीज करतो किंवा ट्रान्सफर करतो.